शहरातील पुरातन दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या मंदिराचा इतिहासही उत्सुकता वाढवणार आहे. शहरातील औरंगपुरा भागातील दत्त मंदिर हे 1600 वर्षापेक्षा जुनं असून मंगळवारी दत्त जयंती असल्यानं नवरात्रनिमित्त 9 दिवस या मंदिरात कार्यक्रम राहणार आहेत. अवधूत, दिगंबर, श्रीपाद त्रिमूर्ती, अनुसूयानंदन, ब्रह्मा, विष्णू, महेश, वल्लभ अशा अनेक नावानं संबोधल्या जाणाऱ्या विष्णूच्या अवतारांपैकी एक श्री गुरुदेव दत्त, श्री दत्त जयंती म्हणजेच दत्ताचा जन्मदिवस. मार्गशीर्ष मासात शुक्ल पक्षाच्या संध्याकाळी 6 वाजता अत्री ऋषी मुनी आणि अनुसया यांच्या आश्रमात पुत्र रूपात विष्णूंनी अवतार घेतला म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणजेच दत्त जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. औरंगपुरा भागातील दत्त मंदिरात दत्त जन्म उत्सवानिमित्त नवरात्रीचा कार्यक्रम घेतला जातो, ज्या जन्मोत्सव दिनांपासून 9 दिवस विविध धार्मिक अनुष्ठान केले जातात. या मंदिराच्या पुजाऱ्यांची ही 7वी पिढी या मंदिरात अविरतपणे पूजा अर्चना करत आहेत. सध्या मधुकरराव पुजारी, भाऊसाहेब पुजारी, नानाराव पुजारी हे ज्येष्ठ पुजारी आहेत. त्यांच्याजवळ 100 वर्षापूर्वीच्या गुरुचरित्राची पोथी आहे, त्याचं वाचन ज्येष्ठ अविरत करीत आहेत. या मंदिराची ख्यातीबद्दल मंदिराचे पुजारी दीपक नानासाहेब पुजारी यांनी माहिती दिली. या मंदिरात अविरतपणे पूजेसाठी येणाऱ्या भाविकांनी मंदिरावर असलेल्या निष्ठा व श्रद्धेबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. मंगळवारी दत्त जयंती असल्यानं त्यानिमित्ताने पार पडणाऱ्या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी सुरू आहे. हे दत्त मंदिर पूर्ण औरंगाबाद मधलं सर्व जुनं मंदिर असून त्या मंदिराचा जीर्णोद्धार हा 137 वर्षापूर्वी झालेला आहे. म्हणजे आज जीर्णोद्धाराला 137 वर्ष पूर्ण झालेले आणि प्रतिवर्षीप्रमाणे मार्गशीर्ष शुक्ल पक्षामध्ये 7वीपासनं तर पौर्णिमेपर्यंत दत्ताचे नवरात्र बसतात. त्या नवरात्रामध्ये दत्त जन्म हा पौर्णिमे दिवशी सायंकाळी संध्याकाळी 6 वाजता कीर्तनाने ह्या मंदिरात केला जातो. आणि दत्त हे म्हणजे अविनाशी, ज्याचा ज्या अवताराला विनाश नाही असा हा अवतार आहे. इतर सगळे अवतार संपले, कार्यकारण संपून गेले, पण हा अवतार न संपणार आहे हा असा हा दत्त आहे. आणि या सप्ताहामध्ये गुरुचरित्राचं पारायण केलं जातं. त्या पारायणामध्ये गुरुचरित्र हे असं आहे की ज्याचा अनुभव प्रत्यक्षात येतो म्हणून दत्त महत्त्व हे आहे. आणि दत्त हा पावणारा असून कलियुगामध्ये ताबडतोब आपल्या इच्छा पूर्ण करणारा आहे, आपले संकट निरसन करणार आहे आणि कोणत्याही पापाचा तो नाहीसा करणार आहे. दत्ताचं दर्शन घेऊन आपली कृपा दत्ताकडनं प्राप्त करून घ्यावी. आता उद्या संध्याकाळी 7 वाजता दररोज आमच्या इथं या सप्ताहात आरती असते, तरी सर्व भाविकांनी आरतीचा लाभ घ्यावा. दत्त जन्म 6 वाजता असल्यामुळे 5 ते 6 कीर्तनाचा कार्यक्रम आहे. मी अनिल पैठणकर इथं 35 वर्षापासून औरंगपुरात राहतो आणि 35 वर्षापासून रोज सकाळ नाही तर संध्याकाळ एक वेळेस तरी दर्शनाला येऊन जातो. इथलं दर्शन झालं की एकदम प्रसन्न वाटतं. या मंदिरामध्ये मी आज बालपणापासूनच इथे येतो, आजही येतो, कारण उत्सवामध्ये माझी रुची हजेरी असते. उत्सवामध्ये जो प्रसन्नता असतो तो दर गुरुवारी असतो. आणि ह्या दत्तमंदिरामध्ये आल्यानंतर जेव्हा सांगतो जे काही इच्छा कामना ज्या असतात त्या पूर्ण होतात, कारण दत्ताचा आशीर्वादच इतकं जबरदस्त असतो की पुरातन म्हणजे माझ्या आजोबा पंजोबापासूनची ही मंदिराची परंपरा आहे की इथलं म्हणजे आम्हाला आज खूप प्रसन्नता वाटते ह्या इथं आल्यानंतर. आणि या उत्सवाच्या ह्याच्यामध्ये तर इतकं प्रसन्न आहे की तुम्ही घरी पण जाण्याची इच्छा होत नाही तुमची, इतकं छान वाटतं ह्या मंदिरामध्ये. आणि मूर्ती पण इतकी सुशोभित आहे आणि प्रसन्न आहे, असं वाटतं की ती आपल्याला वर हात करून आपल्याला आशीर्वाद देते. दत्त जयंतीनिमित्त या ठिकाणी शहरात जरी मोठ्या प्रमाणात दत्त मंदिर जरी तयार झालेले असले तरी ह्या सर्वात जुना दत्त मंदिर आहे आणि या ठिकाणी तो भक्तांना पावतं असं या ठिकाणच्या पुजाऱ्यांचं सुद्धा म्हणणं आहे. त्यामुळं भक्तांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यावं अशी त्यांची विनंती. कॅमेरामन कुणाल सरोतेसह सय्यद फेरोज, MCN News.